नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. गेली जवळपास आम्ही 3 ते 4 महिने मराठा आरक्षणाच्या निमित्तानं वेगवेगळ्या अंगाने चर्चा करतो. यामागे आमचा महत्वाचा हेतू असा आहे की सर्वसामान्य माणसाला किंवा सर्वसामान्य लोकांना एकूणच मराठा आरक्षण आणि त्या मागचं राजकारण काय आहे, एकूणच कशा पद्धतीनं राजकारण काम करतं हे त्यांना कळावं यासाठी आपण म्हणजे सुप्रीम कोर्टाचे वकील असतील त्यांच्याशी बोलतो, साहित्यिक असतील त्यांच्याशी बोलतो, चळवळीतली जी लोक आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण मराठा आरक्षणावरती बोललेलो आहे. पण गेले 2 म्हणजे व्हिडिओ आपण ज्यांच्याबरोबर केले आणि ज्यांना ज्यांच्या व्हिडिओना तुम्ही अगदी लाखोंच्या संख्येनं प्रतिसाद दिला, ते राजू परुळेकरांचं एक जे विश्लेषण असतं ते एक वेगळ्या प्रकारचं असतं. आतापर्यंत आपण मराठा आरक्षणावरती त्यांच्याशी 2 वेळा बोललोय आणि आता हे तिसऱ्यांदा परत एकदा राजू परुळेकरांशी आपण बोलणार आहोत. मॅक्स महाराष्ट्रच्या प्रेक्षकांना राजू परुळेकरांची ओळख करून देणं काही म्हणजे विशेष नाही, ते ओळखतात, पण तरी सुद्धा जे नवीन ऐकणारे असतील त्यांच्यासाठी सांगतो की राजू परुळेकर हे ब्लॉगर्स आहेत, लेखक आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि त्याचबरोबर ते राजकीय विश्लेषक सुद्धा आहेत. त्यामुळे बातमी मागची बिटवीन द लाईन किंवा 2 घटनांमधलं नेमकं राजकारण काय आहे ते अतिशय व्यवस्थित पद्धतीनं सर्वसामान्य माणसाला समजेल त्या भाषेत सांगतात आणि त्यामुळे तुम्ही लोक त्यांना ज्या प्रकारचा प्रतिसाद देत आहेत त्याबद्दल मॅक्स महाराष्ट्र च्या वतीने मी तुमचं धन्यवाद आणि आभार मानतो. राजू सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. नमस्कार. आपण 2 व्हिडिओ या संदर्भात आता केलेले आहेत. पहिल्या याच्यात आपण सांगितलं होतं की म्हणजे मनोज दरांगे पाटील आहे यांचा अभिमन्यू होतोय, त्यांना अडकवलं जात आहे आणि त्यांनी त्यात काळजी घेतली पाहिजे. दुसऱ्यांदा आपण त्याच्या संदर्भातली आपण करताना असं म्हटलं की अवा की आजूबाजूला आता त्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि त्यांना कशा पद्धतीने घेरतील या संदर्भातली आपण नेमकी जी बाजू आहे आणि त्याच पद्धतीनं येणाऱ्या घटना घडतायत. आता तिसरा फेज सुरू झालेला आहे आणि दरांगे पाटलांनी 2 महिन्याचा वेळ दिलेला आहे. 2 महिने म्हणजे 24 डिसेंबर पर्यंतच ते बोलत आहेत आणि आता दरांगे पाटलांच्या विरोधात वेगवेगळ्या पद्धतीनं इतर नेते जे आहेत ते बोलायला सुरुवात झालेली आहे. एकीकडे म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे, त्यांची भाषा बदललेली आहे, ते नुकत्याच एका सभेत बोलताना ओबीसीच्या संदर्भामध्ये इतकं मोठ्या पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं आणि जणू काही ओबीसींचा तारणहार फक्त भाजप आहे अशा पद्धतीनं सुद्धा त्यांनी वक्तव्य इथपर्यंत त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. तुम्ही ह्या सगळ्या दोन अगोदर आपण 2 व्हिडिओ केले, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भातलं बिटवीन द लाईन काय राजकारण आहे किंवा काय आहे ते तुम्ही जरा आम्हाला समजून सांगा. हे बघा, पहिल्या वेळेला जेव्हा आपण बोललो होतो तेव्हाच मी सांगितलेलं की अंतत या संपूर्ण जे हा जो प्रवास आहे आंदोलनाचा तो बहुजनांमध्ये फूट पाडणे किंवा बहुजनांमध्ये वाद निर्माण करणे आणि त्यावरून ब्राह्मणवादाचा विजय सुकर करणे यासाठी हे सर्व वापरलं जाईल असं मी पहिल्याच वेळेला सांगितलेलं. हो, त्याच्या व्यूहरचनेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतील, त्या व्यूहरचना कशा पद्धतीने होतील म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की ब्राह्मणवादा तुमच्या बहुजनांच्या बहुजनवादी लोकांच्या 10 पावलं पुढचा विचार करून ठेवलेला असतो त्याने प्लॅन. तर मनोज दरांगे पाटील यांचं उपोषण आणि त्यांचं जे काही आंदोलन आणि त्यांची जी आरक्षणाची मागणी आहे तर त्या मागणीमध्ये मनोज दरांगे पाटील हे हिरो झाले आणि ते म्हणजे एक पद्धतीने गुड पर्सन अशी त्यांची एक प्रतिमा निर्माण झाली. तर त्याला धक्का न लावता फूट कशी पाडता येईल तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं की ओबीसी नेते जे आहेत भारतीय जनता पक्षातले, भारतीय जनता पक्षाचे नव्हे, जे स्वतःच्या वेगवेगळ्या हितसंबंधांसाठी भाजपा बरोबर गेलेले आहेत ते त्यांना बोलायला भाग पाडलं जाईल की या संपूर्ण आंदोलनाच्या विरोधात, की जे जेणेकरून ते बोलले की त्याला फक्त मनोज दरांगे पाटील उत्तर देतील की हे सहन करणार नाही एवढं बोलले तरी कुणबी. आता पहिली गोष्ट अशी लक्षात घ्या की हिंदू नावाचा धर्म नाही आणि मराठा नावाची जात नाही, बरोबर, ब्राह्मण धर्म आहे आणि कुणबी ही जात आहे, बरोबर. मराठी मागे पण मी बोललो आपण सर्वजण मराठी आहोत जे महाराष्ट्रात मराठी भाषिक जन्माला आलो, ज्या माणसांना
या भूमीशी नाळ जोडलेली आहे ते सर्व मराठेच आहेत. त्यामुळे मराठा एम्पायर असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते 1818 पर्यंत जे अस्ताला गेले ती पेशवाई तिथपर्यंत सगळं मराठा एम्पायरच धरलं जात. आणि 1818 पर्यंत तर हिंदू नावाच्या धर्माचा फारसा उल्लेखच कोणी करत नसे, जातींचा उल्लेखच केला जात असे आणि ब्राह्मणांना विशेष स्थान होतं आणि आरक्षण होतं वेगळ्या प्रकारे राजकीय. पुण्यामधनं सत्ता, पुणे हे देशाची राजधानीच होती एका अर्थाने काही काळ. तर मुद्दा असा आहे की हा ब्राह्मणवादाचा जो नंतर अस्त झाला त्याच्यानंतर परत त्याचा उदय राजकीय शक्ती म्हणून 2014 मध्ये झाला आपण बघितलं. आता त्याला 9-9.5 वर्ष होऊन गेलेले आहेत आणि संघ आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या रजिस्टर्ड अनरजिस्टर्ड संस्था हे सगळं संचलित करत असतात. आता या गोष्टी करत असताना त्यांना कोणत्या प्रकारची व्यूहरचना अपेक्षित आहे की जेणेकरून ब्राह्मणवादाचा मार्ग सुकर होईल. ब्राह्मणवादाचा म्हणजे ब्राह्मण जातीचा नव्हे, म्हणजे ब्राह्मण जात ही त्याच्यात येतेच. पण आता उदाहरणार्थ भारतीय जनता पक्षाबरोबर जे गेलेले ओबीसी आहेत किंवा भारतीय जनता पक्षाबरोबर जे गेलेले मराठे आहेत, जे मराठे म्हणवतात जे कुणबी आहेत, ते सगळे ब्राह्मणवादीच आहेत. हे लोकांनी पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. किंबहुना राजकारणात नाहीत आणि त्यांना सहानुभूती आहे असे सुद्धा सगळे ब्राह्मणवादी विचाराचे लोक आहेत हे समजलं पाहिजे. ते बहुजनवादी विचाराचे लोक आहेत. तर आपलं हित कशात आहे, म्हणजे भारताचं हित कशात आहे, महाराष्ट्राचं हित कशात आहे, मराठी माणसाचं हित कशात आहे, संयुक्त महाराष्ट्रात आपण विजय का मिळवला? कारण बहुजनांची वज्रमूठ तेव्हाच्या सर्व जे बहुजनवादी नेते होते, भाई माधवराव बागलांपासून ते आचार्य अत्र्यांपर्यंत सगळ्या जातीचे लोक होते, ते सगळ्यांनी मिळून उभे राहिले शाहीर अमरशेखांपासून अण्णाभाऊ साठेंपर्यंत. हा मुद्दा जो आहे तो ब्राह्मणवादाला आणि भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराला कधी कदापि सहन होत नाही. याच्यामध्ये फूट पाडण्याकरता सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये बघा ते आता मध्यंतरी ते काय धर्मरक्षक जन आक्रोश आंदोलन उभी करण्यात आली होती, अपौ जिहाद, पण ती महाराष्ट्रात फारशी त्याच्यातनं यश मिळत नाही असं दिसलं या लोकांना. याचं मुख्य कारण असं की सत्ता यांचीच आहे राज्यात पण, म्हणजे डबल इंजिन सरकार आहे. राज्यात सत्ता यांची आहे, केंद्रात सत्ता यांची आहे, उरलेले विरोधी पक्ष अर्धे अर्धे यांच्या बरोबर आता आलेले आहेत. वेगळं जन आक्रोश कसला तर तो धर्मामध्ये फूट घालण्याकरता, म्हणजे हिंदू विरुद्ध मुस्लिम, हिंदू विरुद्ध ख्रिश्चन, म्हणजे अति उजव्यांना सोयीचं असलेलं राजकारण म्हणून जे जे बुद्धिमंत विचारवंत आहेत त्यांना अर्बन नक्सल ठरवणे यासाठी केलेली ही गर्दी गोतावळा होता. त्यातून निवडणुका जिंकायच्या आणि परत सत्ता ताब्यात घ्यायची, सत्तेतनं पैसा, पैशातून सत्ता, हे करायचं हा मार्ग होता. पण ते जन आक्रोश आंदोलन कार्यकर्ते म्हणून जे गोळा झालेले ते यांचीच माणसं असल्यामुळे जनतेमध्ये फारसं लोकप्रिय दिसेना आणि ते पुढे जाईना. त्यामुळे व्यूहरचनेचा भाग दोन सुरू झाला, तो हा की ओबीसी आणि कुणबी यांच्यामध्ये फूट घालणे, धनगर आणि आदिवासी यांच्यामध्ये फूट घालणे. आदिवासी, धनगर, ओबीसी, कुणबी यांनी एकोप्याने राहण्यामध्येच त्यांचं हित आहे. मुळामध्ये हे लक्षात घ्यायला पाहिजे की 2024 मध्ये जर संविधानच नष्ट झालं, म्हणजे संविधान आताच चेतनाहीन केलेलं आहे भारतीय जनता पक्षाने केंद्रामध्ये, पण 2024 ला ते खऱ्या अर्थाने, म्हणजे खऱ्या अर्थाने तो धर्मदंड आणून मनुस्मृती प्रस्थापित केली तर आरक्षण बाजूलाच राहिलं. जातीच्या उतरणीवर कुणबी, ओबीसी आणि दलित आणि अतिशूद्र सगळ्यांना आपापल्या पायरीवर परत बसायला लागेल. म्हणजे मल्हारबा होळकर म्हणाले होते ना की पेशव्यांना निष्कंटक मार्ग करून दिला तर घरची दुगडी धुवायला लावतील ते आपल्याला, असं मल्हारबा होळकर यांनी पत्र लिहिलेलं आहे शिंद्यांना, बरोबर ना? तर हे ही जाणीव आणि ही अक्कल नसलेले एकीकडे गर्दी आहे तरुण मुलांची, जे मला ट्रोल करत असतात, मी तुम्ही लिहिलं की ट्रोल करतात बघा तुम्ही, हे सगळे बहुजनच असतात, ओबीसी असतात. दुसरीकडे जे नेते आहेत ते एकतर आपल्या अय्याशीमुळे सत्तेबरोबर गेलेले आहेत किंवा आपल्या तुरुंगात जाण्याच्या भीतीमुळे आत ते सत्ते बरोबर गेलेले आहे. तिथे त्यांना बोनसही मिळालेला आहे. सी, त्यांना पॉवर मिळालेली नाहीये, त्यांना फक्त पोझिशन मिळाली आहे, बरोबर. आजपासून तुम्ही जलसंपदा मंत्री, मी हे उदाहरण देतोय, आजपासून तुम्ही उद्योग मंत्री, आजपासून तुम्ही ऊर्जा मंत्री,
पण पॉवर शेवटी कोणतरी दुसऱ्याकडे आहे, पॉवर त्यांच्याकडे नाही, ही सत्ता नाहीये त्यांच्याकडे, त्यांना एक खुर्ची बसायला दिली आहे एका बिल्डिंग मध्ये. आणि ही बहुजनांची जी फरफट आहे ती काही नेत्यांच्या अयशीमुळे आणि काही नेत्यांच्या भिरूपणामुळे झालेली आहे. त्यामध्ये कुणबी येतात, त्यामध्ये ओबीसी नेते येतात, त्यामध्ये धनगर नेते येतात, त्यामध्ये आदिवासी नेते येतात. या जनतेने विचार करायचा आहे की आपण एकत्र राहायचं की नाही. ती फूट ग्रामपंचायतीपर्यंत आता निवडणुकांमध्ये तुम्हाला दिसून येते आणि ब्राह्मणवादाचा तो विजय सुकर होताना दिसतो. ही बाब चिंताजनक आहे. आपण कोणा एका राजकीय विचाराच्या बाजूने किंवा विरुद्ध नाही. लोकशाही कशामुळे टिकेल? तर बहुजनवादामुळे लोकशाही टिकेल. ब्राह्मणवादामुळे लोकशाहीचा विरोध होतो. ब्राह्मणवाद हा फॅसिझम आहे, त्यामुळे त्याला विरोध असला पाहिजे. आणि हा नैसर्गिक आणि नैतिक बाब आहे. त्यात एका पक्षाला विरोध. आता कोण तळी उचलतं कुठच्या पक्षाला, भाजपने त्याची तळी उचलली तर त्यांच्याबद्दल बोलायला लागतं. ह्या फिलॉसॉफिकल वॉर आहे आणि हे अजिबात कळत नाहीये. जरांगे पाटीलांच्या बरोबर गेलेले 1.5 कोटी असून आता 150 कोटी लोक जाओ, त्यांना हे समजतं यावर माझा विश्वास नाही. पहिली गोष्ट, उद्या 24 साली संविधानच राहिलं नाही तर कसलं आरक्षण, किती गोळा व्हा तुम्ही, रणगाडे आणतील. पेशवाईच्या अख्ख्या उत्तर पेशवाईच्या अख्ख्या काळामध्ये बहुजन एवढ्याच संख्येने होते, काय आंदोलन करू शकले? त्यांचं दमन करण्यात आलं ना. आज संविधान आहे म्हणून तुम्ही उभे राहू शकता. ते संविधान टिकवण्याकरता पहिले बहुजनांनी आपल्या वज्रमूठ एकत्र करून लढलं पाहिजे. ते फूट घालण्याची, त्याच्यात विष कालवण्याचा प्रयत्न जो केला जातो ब्राह्मणवादाकडनं, त्याला यशस्वी करण्याचं काम ओबीसी. आता बघा, उदाहरण सांगतो, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ओबीसी आहेत, ते नाही बोलत आहेत, पण भारतीय जनता पक्षाकडे गेलेले आहेत. भुजबळ ते बोलत आहेत पहिले, कारण भुजबळांना स्क्रिप्ट दिलेली आहे की हा आजपासून तुमची पोझिशन, हा रोल आहे तुमचा, ते करायचं आहे. यामधलं ओबीसीचं काही हित साध्य होणार आहे का? म्हणजे आमच्यामध्ये मराठा कुणब्यांचं आरक्षण नको. अरे देतय कोण कुणब्यांना आरक्षण? हे देऊ शकत नाहीत. माझं पहिल्या दिवशी म्हणणं होतं की मोदी सरकार, स्वतः मोदीजींनी ठरवलं तर राज्यसभेत आणि लोकसभेत वेगळा पर्सेंटेज वाढवून, नाहीतरी संविधान त्यांनी धाब्यावर बसवलंय, ते एकदा अजून चांगल्या कामासाठी धाब्यावर बसवून कुणब्यांना आरक्षण देऊ शकतात. तशी विनंती राज्य सरकारने करावी, केंद्र सरकारने ती मान्य करावी, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं, सर्वोच्च न्यायालय त्याच्यावर आक्षेप घेणार नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाने इथे मी आपल्या गेलेल्या सरकारचं कोणतं चिन्ह असावं पक्षाचं यावर अजून निर्णय घेतलेला नाहीये. त्यामुळे ते निर्णय येईपर्यंत 20 वर्षाचं आरक्षण मिळेल, 10-12 वर्ष, त्याच्यानंतर पण तोपर्यंत बघता येईल. तर मुद्दा असा आहे की यामध्ये काहीच न करता इथल्या इथे हे नुराकुस्ती खेळत राहायची. त्या नुराकुस्तीतनं समाजामध्ये तरुण मुलांमध्ये दुफळी माजवायची. आता परवा जेसीबीवर फुलं टाकली जेसीबीतनं, त्यातनं एक मुलगा पडला आणि तो मृत्यू पावला. त्याच्या आई वडिलांसाठी काय कॉस्ट आहे? आणि मग त्याचं ग्लोरिफिकेशन करायचं की शहीद झाला, म्हणजे ही सती प्रथेचं ग्लोरिफिकेशन सारखं आहे. बहुजन समाज हा वेगळ्या प्रकारे सती जात आहे असं मी म्हणेन. ओके ओके ओके. मी सकाळी एका मोठ्या नेत्याशी बोलत होतो रिपब्लिकनच्या, त्यांची इंटरव्ह्यू केली आपण. ते म्हणाले की तुम्ही कसं काय म्हणतात की नरेंद्र मोदी हे भारतीय संविधानाच्या विरोधात आहात, त्यांनी तर सगळ्या सत्ता आल्याला पहिल्यांदा संसदेच्या पायरीवरती नमस्कार केला, ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करतायत, ते बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं करतायत, मोठमोठ्या ठिकाणी ही वेगवेगळ्या पद्धतीनं योजना करतायत. आणि तुम्हा लोकांना म्हणजे नरेंद्र मोदी किंवा RSS याच्याबद्दल आकस इतकं असण्याचं कारण काय? आणि बदलता आहे ना म्हणे, तर हे याच कसं काय? संसदेमध्ये विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन किती कामं केली गेली गेल्या 9 वर्षात? विरोधी पक्षातल्या बोलणाऱ्या सदस्यांना किती निलंबित केलं गेलं? नोटबंदी जेव्हा केली तेव्हा जे मोठे नेते तुमच्याकडे आले होते त्यांना आधी सांगितलं होतं का? अशा प्रकारे संविधानाची मान्यता आहे का करायला? या पलीकडे जाऊन आज विरोधी पक्ष नेते अधीर रंजन चौधरींनी सांगितलं की एक विशेष संस्थेचे मुख्य प्रमुख नेमताना विरोधी पक्ष नेत्याला विश्वासात घ्यायला लागतं, त्यांना बोलवलंच नाही, त्यांना इनकन्व्हिनियंट डेट स्वतःच मोदीजींनी ठरवून टाकलं. आणि अशा असंख्य गोष्टी 9.5 वर्षात घडल्या, ज्या गोष्टी म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, राहुल गांधींचं निलंबन ही किती म्हणजे किती म्हणजे दमनकारी प्रक्रिया होती, म्हणजे अगदी म्हणजे ते सगळं जमवून आणलेलं होतं. म्हणजे त्याच्यावर आता आपण डिस्कशन पार करूया ना. त्यामुळे बघा, पायरीवर मोदीजींनी लालकृष्ण अडवाणींच्याही पायावर डोकं ठेवलेलं कधीतरी,
तर ते मार्गदर्शक मंडळात आहे. तर आज आपलं संविधान सुद्धा मार्गदर्शक मंडळातच गेलेलं आहे. त्यामुळे डोकं टेकवणं कुठेतरी, माथा टेकवणं हा त्याविषयीच्या आदराचा दाखला होत नाही. आदर हा कृतीतनं दिसावा लागतो. तुम्ही संविधानिक मूल्य किती पाळता, तुमच्या विरोधातले आवाज न दाबण्याकरता तुम्ही किती झटता, तुमच्या विरोधातला आवाज हा टिकावा यासाठी तुम्ही किती प्रयत्न करता. म्हणजे नेहरू काय किंवा राजीव गांधी घ्या, त्यांच्याकडे 404 खासदार होते. तरीसुद्धा विरोधी पक्षाच्या बोफोर्सच्या पासून सर्व आरोपाला त्यांनी बोलू दिलं. त्यांनी सत्तेतनं पदच्युत झाले, ते निघून गेले, उतरले, त्यानंतर ते शहीद झाले. याला लोकशाही संविधानावर प्रेम म्हणतात. त्यांनी पंचायत राज आणलं, याला संविधान म्हणतात. हे 8 वर्ष पुढची 5 वर्ष रेशन देणार आहेत 80 करोड लोकांना. म्हणजे अजून 5 वर्ष 80 करोडच्या वर गरिबी रेखेखालीच राहणार लोक, याची आत्मविश्वास आहे यांना. तर संविधानिक मूल्यांचं पालन न केल्यामुळे एकंदरीतच सर्व क्षेत्रात मळगळ आली, ती अर्थ आर्थिक क्षेत्रात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही सकाळी ज्या नेत्यांची बोलला, मला माहित आहे कुठच्या नेत्यांची बोलला, त्यांचं स्वतःचं वैयक्तिक हित म्हणजे त्यांच्या समाजाचं हित नव्हे आणि आंबेडकरवादाचा विजेता नव्हेच नव्हे. बरोबर. प्रश्न याचे तो, आपण मराठा आरक्षणावरती बोलतोय आणि बोलत असताना आपण असं बोललात की बाबा की ब्राह्मणवाद आरामामध्ये आणि बहुजन मैदानामध्ये आहे. तर तुम्ही काही उदाहरण सांगितले, त्याचा अधिक खुलासा करायचा झाला आणि सर्वसामान्य माणसाला हे समजून सांगायचं म्हटलं की ह्या बिटवीन द लाईन ह्या घटनांमधलं नेमकं राजकारण काय, तर अजून काय त्यात तुम्ही विश्लेषण कराल? साधी गोष्ट आहे, लक्षात घ्या की बाजारात एक म्हण आहे कोकणामध्ये, बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी. म्हणजे हे आरक्षण जे आहे ते हायपोथेटिकल आहे, काल्पनिक आहे. बरं का, कुणबी समाजाने मागणी केलेली आहे. बरं, मराठा नावाची जातच नाहीये, कुणबी आहे, त्यामुळे कुणब्यांना आरक्षण दिले पाहिजे असं जर आपण एक मोठा मोठी म्हटलं, बरोबर, किंवा कुणब्यांना जे आरक्षण आहे ते दिलं पाहिजे सगळ्यांना. म्हणजे तर आता मुळात मुद्दा असा आहे की मराठा म्हणून ठरवलं कोणी, म्हणजे मराठा ही जातच मुळात कायद्याने म्हणजे धड नाही, म्हणजे योग्य नाही. मी 96 कुळी 92 कुळी हे सगळं नाहीच आहे, सगळे कुणबी आहेत. कुणबी हीच जात आहे, मराठा ही जात नाही. आता धोरणात्मक निर्णय हा आहे की कुणब्यांना आरक्षण सामाजिक न्याय प्रक्रियेखाली द्यावं की न द्यावं, आणि ते द्यावं तर ते ओबीसींच्या कोट्यातनं द्यावं की न द्यावं, हा मुद्दा आहे. बरोबर. तर हा मुद्दा ओबीसी विरुद्ध कुणबी नसून सत्ता केंद्रातली आणि राज्यातली ज्यांच्या विरुद्धकडे आहे त्यांच्या विरुद्ध कुणबी अशी आहे. परंतु वास्तवामध्ये जमिनीवर असं दिसतंय की कुणबी विरुद्ध ओबीसी लढत आहे आणि हे ब्राह्मणवादाच्या सोयीचं आहे, हे सत्तेच्या सोयीचं आहे, हे लक्षात घ्या. ग्रामपंचायतीच्या निवडणुकातनं तेच दिसून आलं. मग आता याच्यातनं समजा जर मार्ग शोधायचा म्हटलं, तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ब्राह्मणवाद जे करू शकतो, पुढचा विचार जेवढा करू शकतो ना, ते पायाने गाठ मारतील, ती हाताने सुटणार नाही बहुजनवाद्या. बर, याच्यामध्ये पायाने गाठ मारतील ते हाताने सुटणार नाही, एक चांगला प्रकारचा कोट आलाय. बर, एक त्याच्यामध्ये एक प्रश्न असा येतोय की आता हा जो, म्हणजे जसं आपण बोलत होतो की आता मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो गुंडाळण्याच्या याच्यावरती एका, कारण की आता राम मंदिराच्या संदर्भातला प्रचार सुरू झालेला आहे की आम्ही 90 लाख लोकांना 95 लाख लोकांना आमंत्रण पाठवणार, त्यानंतर तुम्ही त्या ज्या दिवशी असेल त्याच्या 5 दिवस अगोदर घराच्या बाहेर किंवा मंदिर, तुमच्या इथे जे मंदिर असेल तिथे पूजा करा, तिथे म्हणजे घंटा वाजवा किंवा नाद करा. आता हे सुरू झालंय का, यातनं हे पिचर हा बॅक साईडला जाईल का मुद्दा, असं एक चालू आहे का आता? नाही नाही नाही, राम मंदिराचा चॉकलेट नंतर येणार आहे. मी तुम्हाला सांगितलं 10 चाली पुढचा विचार करून ठेवतो ब्राह्मणवाद, हे अगोदरचं चॉकलेट आहे. आरक्षणाचा मुद्दा आणि जरांगे पाटील हे इतिहास जमा झाल्यावर राम मंदिर सुरू होणार. मुद्दा असा आहे, आपण एक विचार करू साधा. मला सांगा किरणजी, की महर्षी वाल्मिकींनी रामायण लिहिलं, म्हणजे वाल्मिकी ही लेखक आहे आणि रामायण हे एक पुराण कथा आहे. बरोबर. त्यातला महानायक जो आहे ते राम आहे. बरोबर. श्रीराम हे त्याचे महानायक आहेत. त्यांना वर्षानुवर्ष आपण नायक मानल्यामुळे आता आपण त्यांना देवा, म्हणजे भारतीय समाजाची मानसिकता पाहता देवासारखं मानतो. त्यांच्या चरित्रात ना आपण बोध घ्यायचा झाला तर काय घ्यायला पाहिजे सांगतो मी.
त्यांच्या वडिलांची काय इच्छा होती की त्यांनी राजा व्हावं. हो बरोबर दशरथ राजांची इच्छा होती की राम राज्यावर बसावे. अख्खी अयोध्येतली जनता रडत होती की रामानी सिंहासनावर बसलं पाहिजे. म्हणजे बहुमत त्यांच्या बाजूला होत. म्हणजे 500 सीट्स त्यांच्या बरोबर होत्या. बरोबर जवळपास त्यांचा जो भाऊ राज्यावर बसणार होता म्हणजे विरोधी पक्ष परत त्यालाही असं वाटत होतं की रामानेच राजा व्हायला पाहिजे. हो बरोबर. आणि या व्यतिरिक्त फक्त सावत्र आईला दिलेल्या वडिलांच्या वचनासाठी रामांनी त्या सगळ्यांना नाही म्हणून म्हणजे बहुमत विरोधी पक्ष अगोदरचे राज्यकर्ते सगळ्यांना नाही म्हणून सत्ता त्याग करून वनवास स्वीकारला. हा सत्ता त्यागाची किंवा सत्तेची लालसा अजिबात नसलेल्या नायकाची ही कहाणी आहे ज्या कहाणीचं उदात्तीकरण करून भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराने सत्ता मिळवण्याकरता एवढ्या लोकांचे रक्त घाम आणि अश्रू वाहवत आहेत आणि परदेशातनं पैसे मागवत आहेत FCRA देऊन. हे रामांच्या स्वतःच्या चरित्राच्या विरुद्ध आहे. घंटा वाजवा हेच खरं. घंटा वाजवा हेच खरं. कोणती ते मी सांगू शकत नाही. हे तर एकदम खूपच एकदम वेगळ्या पद्धतीला गेलं रामायणाच्या संदर्भातलं. माझा विचार होता केव्हा म्हणजे आता मनोज दरांगे पाटीलांनी आता सुद्धा त्यांचं साखळी उपोषण चालू आहे मराठा समाज. पण मनोज दरांगे पाटील हे प्रामाणिक आहे म्हणजे त्यांच्या एकंदरीत ज्या पद्धतीचं आंदोलन ते करत आहेत त्याच्यावरती आपल्याला काही शक्य म्हणजे संशय घेता येत नाही आणि ते खूप ताकदीनं करतायत पण ती यशस्वी होत नाहीये. काय कारण? नाही कसं आहे तुमचा प्रामाणिकपणा हा केवळ केवळ पुरेसा नसतो. आता आपण हायपोथेटिकली सर्वांनाच प्रामाणिक मानतो म्हणजे आपण आजचे दिन पण येणार असंच मानलं होतं 2013 साली आजचे दिन. आता आपण असं म्हणू नाही शकत पण तेव्हा म्हटलं होतं आजचे दिन आएंगे. त्यामुळे मूलत आपण माणूस भेटतो तेव्हा हाय हॅलो करतो त्याला त्याच्यावर चहा पितो ओळख होते. आंदोलनांमध्ये नेत्यांमध्ये सगळ्यांमध्ये आपल्याला ही सगळी सगळे नेतृत्व जे आहे बरबटलेलं जे भ्रष्टाचाराने बरबटून आता सत्तेबरोबर गेलेले आहेत घाबरून ते सगळे एकेकाळी लढाऊ आणि चांगलेच आणि प्रामाणिकच होते. कुणी बस ड्रायव्हर होता कुणी कंडक्टर होता कोणाचे वडील गिरणी कामगार होते कोणी रिक्षा चालवत असे हे सगळं असंच होतं ना. प्रामाणिकच होते सगळे. या व्यवस्थेने शेवटी त्यांना हळूहळू ढकलत ढकलत त्यांचा ओणका इथपर्यंत आणला. बरोबर. तर आपण जरांगे पाटलांच्या प्रामाणिकपणाबद्दल संशय जराही घेण्याची गरज नाही. परंतु प्रामाणिकपणाने कोणती गोष्ट अंताला सिद्धता शेवटाला किंवा साध्य साधन सुचितेने तिथपर्यंत पोचवायला इतर अनेक गोष्टी लागतात. त्यात एक बुद्धिमत्ता आहे ज्ञान आहे नियोजन आहे योजकपणा आहे अत्यंत तपस्वी वृत्ती ही सुद्धा गोष्ट आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली मागणी ही कालसापेक्ष आहे आणि ज्या पार्श्वभूमीवर आपण करतो तिथे आपण मूळ उद्देशाला तर नाही मारत ना हे पाहणं पण महत्वाचं आहे. म्हणजे आज जरांगे पाटलांनी जर कुणबी विरुद्ध OBC असा लढा उभा करायला अप्रत्यक्ष रीतीने मदत केली तर उद्या जेव्हा संविधान ह्या 24 साली या संविधानाचं भवितव्य ठरेल आणि त्या संविधानाचं चेतनाहीन बनवलं पूर्णपणे जाईल त्याला अप्रत्यक्ष रीतीने हातभार जरांगे पाटलांचाच लागणार आहे. त्याचा प्रामाणिकपणाशी काय संबंध? आता ही हे लढण्याची वेळ नव्हे. माझं मत आहे आरक्षण जर हवं असेल तर मोदी सरकारकडून राज्यसभेत आणि लोकसभेत कुणबी जातीला एक विशिष्ट आरक्षण द्यावं ही मागणी मान्य करून घ्यावी एक बिल पास करून घ्यावं आणि त्यांना आरक्षण द्यावं. राज्य सरकार त्यांचं आहे केंद्र सरकार त्यांचं आहे आणि तुम्ही म्हणता संविधानावर पण त्यांचा विश्वास आहे. तर मग असं का नाही होत आहे? सकाळीच तुम्हाला कोणीतरी सांगून गेलं की त्यांचा संविधानावर विश्वास आहे. बऱ्याच 9:30 पहिल्यांदा मी कोणाकडनं तरी ऐकलं की त्यांचा संविधानावर विश्वास आहे. लव्ह जिहाद विरुद्ध मोर्चा काढणारे लोकांचा संविधानावर विश्वास आहे. नथुराम गोडसेच्या पूजा करणाऱ्या लोकांचा संविधानावर विश्वास आहे. तर चांगलं आहे ज्यांनी सांगितलं आणि ते आंबेडकरी नेते आहेत हे मला बरं वाटलं. एकूण आंबेडकरांनाही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांनी आपल्या लेखनाद्वारे याविषयी अधिक नीट त्यांना समजावलं असतं की नेमकं आंबेडकर काय आहे. बरोबर आहे बरोबर आहे. याच्यातनं आता हा सगळा जो म्हणजे एका ट्रायंग्युलर लेवलला हा जो लढा आलेला आहे ये जरांगे पाटलांचा नाही याचा
तर यातनं आता पुढे नेमकं काय, म्हणजे आपण याच्या संदर्भात जरांगे पाटलांचं पुढे आता काय होईल, कशा पद्धतीनं एकत्रित करतील की सत्ता आणण्यासाठी जरांगे पाटलांचा वापर होईल किंवा काय होईल? सर, इथे ब्राह्मणवाद स्वतःच्या माणसांचा सुद्धा वापर करतो. ब्राह्मणवाद मनुष्य मानत नाही, वस्तू मानतो प्रत्येकाला. त्यामुळे वस्तू ही वापराची गोष्ट असते. वस्तूचं दैवतीकरण केलं जाऊ शकतं, वस्तूचं सैतानीकरण केलं जाऊ शकतं, वस्तूला बदनाम केलं जाऊ शकतं, वस्तूला उदात्त केलं जाऊ शकतं. म्हणून स्त्रीला बघा ना, एकाच वेळेला ती त्याच वेळेला ती देवी पण आहे ब्राह्मणवाद. त्याच वेळेला तिला सती जावं लागतं आणि त्याच वेळेला तिच्यावर अन्याय झाला तरी सुद्धा जो अन्याय करणारा खासदार आहे तोच लोकसभेत बसून संविधानाच्या बाजूने तुम्ही म्हणताय ते असणाऱ्यांच्या महिला बिलावर बेंच थपथपवत असतो. तर या प्रकारच्या विचारसरणी असलेल्यांकडून तुम्ही कोणत्या प्रकारच्या संवैधानिक मूल्यांची आणि या सगळ्याची अपेक्षा करता हा मला माहित नाही. पण माझं व्यक्तिगत मत तुम्हाला मी सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्र ही भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वेगळे नाहीत. हा एक महापुरुष आहे सगळे मिळून, असं समजलं पाहिजे महाराष्ट्राने. त्यात महाराष्ट्राचं कल्याण आहे. आणि हे जर आपापसात लढले तर तुम्ही लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध महात्मा फुले लढले नाही, त्यांनी समाधी त्यांची शोधून काढली, त्यांच्यावर पोवाडे लिहिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि फुल्यांचे चांगले संबंध होते. बरं, छत्रपती शिवाजी महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिराव फुले ही मानत असत, राजर्षी मानला, ज्योतिरावांना मानला. तर मुद्दा लक्षात घ्या की ही अशा प्रकारची लढाई अनैसर्गिक आहे आणि ती लावून दिल्याशिवाय होत नाही. आणि ती लावून कोण देत? तर मल्हारबा होळकरांचं शिंद्यांना पत्र स्पष्टच आहे लिहिलेलं. तुम्हाला ते माहिती आहे की बघा, सगळं निष्कंटक झालं तर पेशवे आपल्याला त्यांच्या घरची लुगडी धुवायला लावतील, असं मल्हारबा होळकरांनी स्वच्छ लिहिलेलं आहे. बरोबर आहे. याच्यातनं एक समोर मुद्दा एक येतोय, तुम्ही बोलताय त्यातनं. तुम्ही पहा की हे जे मराठा आरक्षण, सगळ्यांना माहिती आहे की केंद्र देऊ शकतं, म्हणजे केंद्र देऊ, केंद्राच्या हातामध्ये. मराठा आरक्षण आपण म्हणूयाच नको, हे कुणबी आरक्षण आहे. कुणबी आरक्षण म्हणजे जे मराठ्यांना आरक्षण, म्हणजे कुणब्यांना जे आरक्षण आहे ते सेंट्रल म्हणजे केंद्र सरकार देऊ शकतं. पण सगळं आंदोलन जे आहे ते महाराष्ट्रापुरतं सीमित केलं जात आहे. दिल्लीत त्याची कुठेही पद्धतीनं आग पसरवली जात नाही, किंवा इथले खासदार असतील, मराठ्यांचे नेते असतील, आरक्षणाबद्दल बोलणारे लोक असतील, तर तिथे हे सर्व प्लॅनिंग च्या एक पद्धतीने सुरू आहे का? की दिल्लीत काय नाही, दिल्लीत एकदम सामसूम आहे, शांततेत आहे, चार राज्याच्या निवडणुका चालू आहेत, तिथे प्रचार चालू आहे आणि तिथे कुठल्याही प्रकारची हालचाल नाही. आणि सगळा जो काय मराठी विरुद्ध, मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध बाकीचे, धनगर विरुद्ध आदिवासी, हा सगळे वाद फक्त महाराष्ट्रात चालू आहे. म्हणजे इथून बाहेर जाऊ द्यायचं नाही, याच्यात माझे सुद्धा खेळी आहे का? ऑफकोर्स, साधी गोष्ट आहे हो. हे इकडून बाहेर जाऊ द्यायचं नाही याचं कारण, इथे 48 जागा आहेत लोकसभेच्या. येन केन प्रकारेण 24 मध्ये लोकसभा हस्तगत करणं हा त्यांचा हेतू आहे. 48 म्हणजे उत्तर प्रदेशच्या खालोखाल महाराष्ट्रात आहे. उत्तर प्रदेश त्या मानाने दगा देणार नाही याची त्यांना खात्री आहे, किंवा खात्री असली की ती खरी खोटी आपल्या त्याच्यात जाऊया नको. परंतु उत्तर प्रदेशच्या खालोखाल महाराष्ट्रात जागा आहेत 48. त्या जास्तीत जास्त सीट्स मिळवण्याकरता वेगवेगळ्या पक्षातले बलाढ्य नेते आपल्या बरोबर आणलेले आहेत, त्यांना बोलायला लावलेलं, त्यांना कामाला जुंपलंय, हे काम लागलं पाहिजे. ते वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. तुम्हाला मी तेच मगाशी म्हणते की पायाने मारलेली गाठ आहे ती, अशी सुटायची नाही. 48 जागांवर कॉन्सन्ट्रेट करण्यात आलेलं आहे. 40 जागा तरी मिळाल्या पाहिजे, म्हणजे केंद्रातल्या बहुमताकडे वाटचाल अधिक सुकर होईल. इतर ठिकाणी कमी पडल्या तर तिकडून रसद पुरवली जाईल. तर महाराष्ट्र हा एक पूर्ण बहुमत देण्याकडे किंवा पूर्ण कोणाच्या बाजूने जाण्याकडे कल असलेला राज्य नाहीये, कधीच नव्हतं, फार रेअर वेळेला असं झालं. तर त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता असं केलं जातंय की पहिल्यांदा जन आक्रोश मोर्चे, लव जिहाद वगैरे करून पाहिलं, ते फारसं मतदाना साठी अनुकूल होताना महाराष्ट्रात दिसेना शिजेना. हे बहुजनांचं जरा जमीन भुसभुशीत दिसली तर इथे कुणबी विरुद्ध ओबीसींचं, धनगर विरुद्ध आदिवासींचं लावता येतं का रोपटं, विषवृक्ष, याचं हे सगळं गणित आहे. आज
जे भारतीय जनता पक्ष, मी साधी तुम्हाला व्याख्या सांगतो, भाजपा बरोबर जे आहेत ते ब्राह्मणवादी आहेत आणि भाजपा बरोबर जे नाहीत ते ब्राह्मणवादी बहुजनवादी आहेत. भाजपा बरोबर जर एखाद्या जातीचा मनुष्य असेल तर त्या जातींचं त्याने नेतृत्व केलं नाही पाहिजे. त्याने ब्राह्मणवादाचा स्वीकार केलेला आहे, ठीक आहे, त्याने ब्राह्मणवादाचा स्वीकार केला ना तर त्या आयडियोलॉजीला त्याने प्रामाणिकपणे काम करावं. भुजबळ असं नाही म्हणू शकत ते ओबीसींचे नेते आहे. त्यांनी शिवसेना सोडली का होती? कारण उजव्या शक्तींनी त्यांना त्रास दिला होता ना ओबीसी असायला मंडल कमिशनच्या वेळेला. त्या उजव्यांबरोबर राहून ते कसे बोलू शकतात ओबीसींच्या नेते? हे जे आहे किंवा जरांगे पाटील जे मागतायत ते कोणाकडे मागायचं याची कुशलता नसणं त्यांच्यामध्ये, याचा फायदा मी त्याला नॉन स्ट्रायकर एंडला आता जरांगे पाटलांना ठेवलं, आता ओबीसी ना बॅटिंग दिली आहे. यांनी बॅट बॉल तटवला की मग जरांगे पाटलांना धाव काढायला लावणार. धाव काढायला लावणार म्हणजे पर्याय पण नाही ना. जरांगे पाटलांना घेरलं ते असंच घेरलंय की त्यांनी प्रतिक्रिया दिल्यावर त्यांना प्रतिक्रिया द्यायला लागणार. ते हॉस्पिटलमधनं सलाईन लावलेली तरी प्रतिक्रिया देणार की असं थोडी होत आहे मी घेऊनच राहणार. म्हणजे आता कोणताही माणूस नेता झाल्यावर असंच बोलणार. बरोबर. हा एक अखंड ब्राह्मणवादाचा 5,000 वर्षांचा प्रवास जो आपण वाचलाय, अनुभवलाय, लिहिलाय, जगलोय आपण. राऊंड द क्लॉक हा काम करत असतो का ब्राह्मणवाद? कारण की महात्मा फुलेंच्या जीवनातलं एक उदाहरण आहे की महात्मा फुलेंनी ज्यावेळेस ब्राह्मणांना लग्नाची दक्षिणा देण्याची मनाई केली म्हणजे नकार दिला तर त्याच्यावरती खटला केला गेला होता महात्मा फुलेंवरती. आणि तो खटला म्हणजे अगदी संसदेपासून तर इथे याच्यापर्यंत चालला. म्हणजे हा राऊंड द क्लॉक म्हणजे त्यांना त्यांचं बरोबर हित कळत असताना त्याच्या आड जर कोण आलं तर ते सोडत नाही. बरोबर आहे, 100% बरोबर आहे. याचं कारण असं आहे की केवळ हेच नाही, मी अनेकदा हे उदाहरण दिलेलं आहे, परत देतो एकदा किरण, की 70 वर्ष काँग्रेस किंवा इतर लोकांकडे सत्ता होती असं काही नाही की मधल्या काळ एक 5 वर्ष अत्यंत सुसंस्कृत वाजपेयींसारख्या माणसाकडे सत्ता होती. परंतु या संपूर्ण कालखंडामध्ये महाराष्ट्राची राजधानी ज्याच्यामध्ये 107 हुतात्मे झाले ज्याच्यासाठी मुंबई, त्या मुंबईमध्ये आपण घेतलेल्या 4 महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज यांचं एकाचंही स्मारक नाही, पण सावरकरांचं मात्र स्मारक आहे. म्हणजे ब्राह्मणवाद स्वतःच्या उद्देशांबाबत किती सावध असतो आणि तो कायम किती काम करत असतो हे दिसतं. आणि बहुजनवाद किती उदासीन आणि मी मगाशी म्हटलं ना त्यांना हाताने सुद्धा ती गाठ सोडवता येणार नाही ते हेच. याचं कारण म्हणजे म्हणजे ही जे नेते आहेत म्हणजे बहुजन समाजातले किंवा नेतृत्व जे आहेत ते त्याला जबाबदार आहे की त्यांची मानसिकता जबाबदार आहे ते ठामपणे उभे राहत नाहीत असं काही त्याला कारण. आपली मुलं भिडेंबरोबर जात आहेत दुर्गभ्रमणाला आणि म्हणजे बाकी जो राम मंदिरासाठी फंड्स येतो तो परदेशात नाही येतो ज्यांच्या मुलांकडनं, ती मुलं परदेशात गेलेली आहेत ऑलरेडी. याकडे लक्ष दिलं म्हणजे बहुजनांचे जे नेते झाले थोर आणि त्यांनी अपार वैभव भोगलं, त्यांनी 4 पुस्तकं वाचण्याचा जर आपल्या आणि 4 छंद जे वैचारिक छंद जोपासण्याच्या आपल्या आपापल्या समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न आणि झटले असते ते, तर आज ही वेळ आली नसती. त्यांच्या उद्दिष्टांबाबत ते सावध नव्हते, त्यांच्या अय्याशी बाबत ते अत्यंत दक्ष होते आणि ती अय्याशीच त्यांच्या अंगाशी आलेली आहे. पण असं आपल्याला पण दिसतं, आता तुम्ही जर बोलताय त्यातनं मी थोडासा मागे गेलो तर आपल्याला असं दिसतंय कुठल्याही पक्षाचं सरचिटणीस पद जर पाहिलं तर ते साधारणतः आणि तिथूनच म्हणजे ब्राह्मणवादाकडे असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे आतापर्यंत शरद पवारांच्या सोबत गुरुनाथ कुलकर्णी होते किंवा इतर सगळी खूप सारी लोक आपण जर पाहिलं तर मग तिथून ही सगळी अशी सगळ्या पक्षांमध्ये म्हणजे प्रसारित केले जातात का जाणीवपूर्वक? नाही बघा किरण, मला असं एक सांगायचं आहे की ब्राह्मणवाद म्हणजे ब्राह्मण नव्हे. मी तुम्हाला अगदी क्लिअर सांगतो ही गोष्ट, अगदी क्लिअर सांगतो. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की ब्राह्मणवाद म्हणजे ब्राह्मण जात. ब्राह्मण जातीचं वर्चस्व टिकवण्यासाठी निर्माण केलेली जी रचना आहे तो ब्राह्मणवाद. तो ब्राह्मण राबवतात असं नाही, ब्राह्मण फक्त पक्का स्ट्रायकर मारतात, नंतर इतर सोंगट्याच करत असतात. आपल्याला कळत पण नाही त्या सोंगट्या कुठून करतायत म्हणून. तो स्ट्रायकर कुणाला हेही कळत नाही. तुम्हाला मी सांगतो की ब्राह्मणवाद म्हणजे मी ब्राह्मण आहे, मी स्वतः ब्राह्मण आहे म्हणजे मी ब्राह्मणवादी आहे का? तर मी मला वाटतं मी नाहीये. म्हणजे लोकांना वाटलं तर त्यांनी म्हणावं मी आहे,
मी दोष घ्यायला तयार आहे, परंतु मुद्दा असा आहे की इवन सरकारमध्ये आता राज्य सरकारमध्ये किंवा केंद्र सरकारमध्ये असे तुम्हाला खूप ब्राह्मण म्हणजे सरचिटणीस वगैरे हा आडनाव वगैरे ह्याच्याशी काही संबंध नाही. म्हणजे आता खरं सांगायचं झालं तर फडणवीस आहेत ते ब्राह्मण आहेत पण त्यांचा रोल फार लिमिटेड असेल या सगळ्यामध्ये. तुम्हाला असं वाटतं का भुजबळांचा जास्ती रोल आहे, राणेंचा जास्ती रोल आहे, तुम्ही बघा मुख्यमंत्री शिंदेचा जास्ती रोल आहे. ब्राह्मणवाद हा अब्राह्मणांकडनं आणि बहुजनांकडनं राबवून घेण्याची संरचना म्हणजेच ब्राह्मणवाद होय. पण त्याचं माणसाचं ब्राह्मणीकरण होताना एक लक्षात ठेवायला पाहिजे, त्याची जन्मजात जात असते ती अंततः त्याला बदलता येत नाही, त्याच्याशी रोटीबेटी व्यवहार होत नाही आणि संपूर्ण सत्ता हातात आल्यावर म्हणजे ती आतापर्यंत मी बघितलेलं नाही, कारण आपण 150 वर्ष 150 वर्ष गुलामीत होतो आणि 70 वर्ष ब्राह्मणवादाच्या अंमलात नव्हतो, संविधानाच्या अंमलाखाली होतो. तर ती तुम्ही बघाल तेव्हा लक्षात येईल की अंतत जात तुमची जन्माने जी आहे त्यानुसार तुम्हाला लायकीत ठेवलं जाईल, ही शेवटची पायरी आहे. त्या पायरीपर्यंत जाईपर्यंत बहुजन आपापसात लढून वाट बघणार. जे मल्हारबा होळकरना तेव्हा कळलं होतं, महात्मा फुल्यांना तेव्हा कळलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांना तेव्हा कळलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना तेव्हा कळलं होतं, राजर्षी शाहू महाराजांनी ओळखलं होतं, शिवाय कर्मवीर भाऊराव पाटलांनी ओळखलं होतं. ते आजचा एकही नेता, जननेता, सामाजिक नेता किंवा ते जरांगे पाटील आणि सगळे कोणीही, आणि हे डोक्याला चंद्रकोर वगैरे काढून स्वतःला क्षत्रिय समजणारे जे मराठे म्हणून कुणबी आहेत, त्यांनी लढवई आहेत, क्षत्रिय आहेत, त्यांनी राज्य मिळवलेली आहेत त्यांच्या पूर्वजांनी, त्यांनी या भ्रमात राहू नये की त्यांना आज होम हवन करायला बसवलं म्हणजे ते ब्राह्मणवादाचे मूळ मालक झाले. नाही, ब्राह्मणवादाचे मूळ मालक त्यांना जन्मात कळणार नाहीत कोण आहेत ते. ते मालक नागपुरात आहेत का दिल्लीत आहेत का कर्नाटकात आहेत का कन्याकुमारीत आहेत का शंकराचार्यांमध्ये आहेत हे तुम्हाला कधीही कळणार नाही. ही एक अत्यंत गुंतागुंतीची रचना आहे, त्यावर मी खर तर नीट बोलू शकतो अधिक मोकळेपणाने अधिक व्यवस्थित, पण एवढं सांगून सुधारणार नसणार बहुजन, तर आता सगळं सांगण्याची काय गरज आहे, भोगू दे की त्यांना. बरोबर आहे, पण मग आपण आता मागच्या याच्यामध्ये एक घोषणा दिली होती की एक बहुजन लाख बहुजन, हा एक बहुजन लाख, आता आपण एक मराठा लाख मराठाच्या ऐवजी एक बहुजन लाख बहुजन अशा प्रकारची घोषणा दिली पाहिजे, हे याच्या मागचं काय नेमकं कारण होतं? म्हणजे त्यामागचं कारण हे की ब्राह्मणवाद आरामात आणि बहुजन मैदानात अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ब्राह्मणवादाचा सत्तेकडचा मार्ग सुकर होतो आणि भारतीय संविधान धोक्यात येतं. म्हणून बहुजनांनी आपली वज्रमूठ टिकवली पाहिजे आणि संविधान टिकवलं पाहिजे, तर मग आपले हक्क मागता येतील, मग लढता येईल, मग रस्त्यावर उतरता येईल, मग आरक्षण हवं ते मिळेल, जे संविधानामध्ये आपल्याला जिवंतपणा चेतना टिकवण्याकरता आवश्यक आहे. ब्राह्मणवादाला संविधान मान्यच नाहीये. मूलतः म्हणजे गोळवलकर गुरुजींनी लिहिलेला आहे स्वतः, त्यांना काहीच मान्य नाहीये. ते भारतच मान्य करतात, इंडिया वगैरे काही मानतच नाही. म्हणजे संविधानात लिहिलेलं आहे इंडिया इज दॅट इज भारत, पण फक्त भारत ही सगळी जी संरचना आहे ती संरचना अत्यंत फासीवादी आहे आणि ती त्याला लोकशाहीला कम्प्लीट विरोध आहे त्यांचा. किंबहुना मुकुटधारी राजा आणि राजदंड त्याच्या हातामध्ये अशी व्यवस्था आणण्याकडे त्यांचा कल आहे. आणि ते रामराज्य नव्हे, कारण रामा श्रीरामांबद्दल मी तुम्हाला सांगितलं, सत्याचं उदाहरण म्हणजे श्रीराम, सत्ता भोगाचं उदाहरण म्हणजे ब्राह्मणवाद. त्यामुळे ही गोष्ट खूप नीट लक्षात घेतली पाहिजे. आणि श्रीरामांच्या संपूर्ण चरित्रामध्ये कुठेही शाकाराचा उल्लेख पण नाहीये, कारण दशरथ त्यांचे पिता जे होते त्यांनी श्रावण बाळाला मारलं, त्याचा शाप त्यांना मिळाला, तर ते हरिण समजून मारलं आणि मारीत राक्षसाला हरिण समजूनच राम मारायला गेले होते सीतेच्या मागणीसाठी. त्यामुळे शाकाहारी हे सुद्धा ब्राह्मणवादी कल्पना आहे, श्रीरामांच्या चरित्राशी काय संबंध नाही त्याचा. बरोबर आहे, बरोबर. मग आता या निमित्ताने आपण एक आव्हान काय करू शकतो लोकांना की हा मुद्दा च्या अनुषंगाने, म्हणजे जसं आपण म्हटलंय की ब्राह्मणवाद आरामात आणि बहुजन मैदानात, तर बहुजनांनी आपसातले असणारं थोडस भानावर येऊन आत्मपरीक्षण केलं पाहिजे का आणि त्या संदर्भामध्ये ही समजून घेतली पाहिजे का व्यवस्था? तरुण मुलं मुली सर्व जातीतली, म्हणजे कोणत्याही जातीत, म्हणजे कुणबी असो, साळी माळी कोष्टी लोहार धनगर आदिवासी कोणी असो,
बहुजनांमधली कुठची जात, दलित, कोणी, अतिशूद्र, या सर्वांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या एकीमध्ये आणि आपल्या संविधानावरच्या निष्ठेमध्ये आपली ताकद आहे. ज्या दिवशी ते संविधान कोसळेल त्या दिवशी आपलं महत्व संपेल, आपली ताकद संपेल. आपण आरक्षणच काय, का नसलेला चहाचा कप नाही देणार तुम्हाला. लक्षात ठेवा माझं हे वाक्य लक्षात ठेवा. आणि अल्युमिनियमची थाळी देणार ब्राह्मणवाद तुमच्या हातात, आणि तेच तुम्हाला इतिहासात दिलेलं आहे. हे लक्षात ठेवून संविधान जगवण्याकरता आधी लढा, मग आरक्षण मिळेल. बरोबर. आणि बहुजनांची एकी त्यासाठी आवश्यक आहे. वज्रमुठ बहुजनांची कायम राहिली पाहिजे. सर्व जाती जमाती एकत्रच पाहिजेत. महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर आंबेडकर यांच्यात जर काही वाद नसतील तर त्यांच्या अनुयायांमध्ये वाद असण्याचं कारणच नाही. बरोबर. शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. तुम्ही स्वतः ब्राह्मण आहात सांगता स्वतःहून, मग तुम्ही ह्या बहुजनवादासाठी किंवा याच्यासाठी एवढं पोट तिडकीने आणि खूप ताकदीनं का बोलतायत, काय कारण आहे? कारण मी एक दोन गोष्टीच आहेत, म्हणजे माझं व्यक्तिगत स्वार्थ त्यात दोनच आहे. एक म्हणजे मी स्वातंत्र्याचा प्रचंड प्रेमी आहे. मला स्वातंत्र्य विरोधी कुठचीही गोष्ट असेल, ब्राह्मणवाद सुद्धा, तो जन्मजात आलेला असला तरी सुद्धा तो घुसमटवणारा वाटतो. एक. आणि दोन, मानवी चेहरा नसलेली कोणतीही व्यवस्था, जे ब्राह्मणवाद आहे किंवा फॅसिझम आहे, ही माणूस म्हणून जी उत्क्रांत व्हायला योग्यता लागते तीच नष्ट करते आणि सृजनशीलता नष्ट करते. बेसिकली आय एम अ क्रिएटिव्ह मॅन, मूळतः मी लेखक आहे. आणि मला आधी छान लिहायला आवडलं असतं, राजकीय मला अजिबात फारसं आवडत नाही लिहायला. परिस्थितीने माझ्यावर आता वाप परिस्थितीच अशी आणली की मी बोललो नाही तर कोण बोलेल, अशी परिस्थिती प्रत्येकाला वाटली पाहिजे आता. त्यामुळे हे करायला लागतं. तर मुद्दा असा की मानवता एकीकडे आणि दुसरीकडे स्वातंत्र्यावरचं प्रेम, या दोन गोष्टी ज्याच्याकडे आहेत तो ब्राह्मणवादी होऊ शकत नाही. जन्माने ब्राह्मण आहे त्यामुळे जेवढे दोष लागतात ते सगळे मला लागतात, आणि त्यासाठी जी काही शिक्षा असेल आणि जेव्हा केव्हा दिली जाईल ती मी घ्यायला तयार आहे. धन्यवाद राजू परवेकरजी. धन्यवाद. मी महाराष्ट्राशी अत्यंत खुल्या मनानं आणि बिटवीन द लाईन घटनांच्या मधल्या एकंदरीत काय त्याचे संदर्भ असू शकतात आणि कशा पद्धतीनं राजकारण चालतं किंवा कशा पद्धतीनं तुम्हाला ट्रॅपमध्ये अडकवलं जातं, या सगळ्या ट्रॅपच्या संदर्भात अतिशय धोका घेऊन अतिशय जीवाचा सगळ्या प्रकारचा मॅक्स महाराष्ट्र सुद्धा तुमच्या समोर ह्या प्रकारचा कार्यक्रम करतोय, तर तुम्हाला असं वाटत नाही असेल किंवा मॅक्स महाराष्ट्र खूप काही हे याच्यात, तर मॅक्स महाराष्ट्र सुद्धा अशा ब्राह्मणवादाच्या रडारवरती यापूर्वी आहे. यापूर्वी आमचं 2 वेळा चॅनल हॅक केलं गेलं, रिपोर्ट केलं गेलं, आमचा डेटा संपूर्णत म्हणजे नष्ट करून त्याच्यावरती पोर्नोग्राफिक क्लिप टाकण्यात आले. आम्हाला जितकं काही छळता येईल त्या सगळ्या पद्धतीनं प्रयत्न केले गेले, पण आम्ही फक्त सुद्धा जसं राजू परवळेकर एक झपाटलेलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ह्या मूल्यांसाठी जो काही त्यांची तहान आहे, जी काही भूक आहे, जी काही त्यांचा संघर्ष आहे, आणि ते जपले पाहिजे, त्यासाठी संविधान जपलं पाहिजे यासाठी ते बोलत असतात. तुम्ही त्यांचं ऐकलेलं आहे, तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्ही अगदी खुल्या मनानं तुमच्या प्रतिक्रिया लिहा, बोला, त्या संदर्भात चर्चा करा. ही मुलाखत यापूर्वीच्या सुद्धा 2 भाग आहेत, ते पण तुम्ही ऐका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विचार कसा जाईल. कारण देश ज्यावेळेस एखादा पक्ष, एखादी राज्य असं नाही तर संपूर्ण देश संकटात असतो, त्यावेळेस बाकीचे सगळे भेदभाव विसरून आपल्याला एक वज्रमूठ म्हणून उभं राहणं अत्यंत आपलं काम असतं. तुम्ही या संदर्भात आपली मतं अगदी दिलखुलासपणे मांडाल असं विनंती करून मी इथे तुमची रजा घेतो आणि तुम्ही पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.